हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपण बोलूया. आपण कित्येक वेळेला संकल्प करतो. नवीन वर्ष चालू झालं की संकल्प करतो. कधी कुठे देवाला जाऊन आलो की संकल्प करतो. कधी हा सोमवारपासून मी असं वागणार, कधी हा उद्या 1 तारीख आहे, 1 तारखेपासून असं वागणार. असे संकल्प बरेच वेळेला आपण करतो. काहींचे संकल्प असतात आरोग्याशी निगडीत, काहींचे असतील सामाजिक व्यक्तिगत जीवनाशी निगडीत. आणि हे आपले संकल्प पूर्ण करायला आपण सर्वजण प्रयत्न करत असतो. आणि रोज आपण ते संकल्प राबवण्याचे, पूर्णत्वाकडे न्यायचे निश्चय करतो. आणि आपण रोज रोज हे निश्चय मनात ठेवले का नाही, अगदी इझिली आपण ते संकल्प पूर्णत्वास नेऊ शकतो. ते मला पहिल्यांदा काय म्हणायचं आहे, तुम्ही कुठलाही संकल्प केलेला असू देत, आरोग्याविषयी असू देत, रोज व्यायाम करायचे विषय असू देत, वजन कमी करायचा विषय असू देत, कुठलाही असू देत, पण तो कायम स्वरूपी तुमचे मनात असायला पाहिजे. आणि रोज प्रतिदिन तो संकल्प पूर्ण करायला आपण प्रयत्न करत राहायला पाहिजे. त्यात हे संकल्प पूर्णत्वास कसे न्यायचे अगदी सोपा आहे. दिवसाचा प्रारंभी पहिला विचार आपला काय यायला पाहिजे, संकल्पाचा. हां, मला वजन कमी करायचं आहे, ते मला रोज एवढं वॉकिंग करायला पाहिजे, मला खाणेपिणे अमुक टाळायला पाहिजे, असे तुमचे संकल्पाशी निगडीत सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला दिवसाचे प्रारंभी उठलं की अंथरुणातनं उठतानाच हे यायला पाहिजे. दररोज सकाळी दिवसाची सुरुवात होताना केलेला संकल्पाचा विचार करायला पाहिजे. त्यासाठी वेळ निश्चित करावा. दिवसभरात तुमची काही कामं असू द्या, या दिवसाचे यादीप्रमाणे, कामाचे यादीप्रमाणेच हे तुमचे संकल्प पूर्तीसाठी सुद्धा तुम्ही थोडा वेळ द्यायला पाहिजे. स्वतःसाठी, स्वतःचं घर, आवडीनिवडी हेच सगळ्यांसाठी आपण वेळ देत असतो का नाही? आपले मित्रांसाठी अहो मोबाईलला आपण किती वेळ देतो. मग आपले संकल्पपूर्तीसाठी थोडा तरी वेळ द्यायला पाहिजेच का नाही? द्यायला पाहिजे. आणि एकदम होणार नाही, हे मी सांगते, एकदम होणार नाही. मग हळूहळू आपण त्याची सुरुवात करूया. कोणताही संकल्प आपण केला की तो लगेच पूर्ण होत नाही. मी आज ठरवलं माझं वजन कमी करायचं आहे 10 किलोनं, एकदम 10 किलोनं वजन कमी होईल का? नाही. त्याची सुरुवात हळूहळू दररोज नियमितपणे करावी, तरच त्याची सवय आपल्या शरीराला लागून जाते आणि तो आपला संकल्प पूर्ण व्हायला मदत पण होते. आणि हे सगळं करताना का नाही, आपले कुटुंबियांची, मित्रांची, सगळ्यांची आपल्याला साथ पाहिजे. किंवा तुम्ही वजन कमी करायचं ठरवता, तुमचे मित्र रोज तुम्हाला एखाद्या पार्टीला घेऊन जातात, आज अमुक पार्टी, उद्या त्याची पार्टी, उद्या ह्याची पार्टी, मग तुमचा संकल्प पूर्ण होईल का? नाही होणार. त्यामुळे सगळ्यांचं आपल्याला कॉपरेशन पाहिजे. आधी त्यांना सांगून टाका, माझा असा असा संकल्प आहे बाबा, त्यामुळे तुम्ही सगळे मला कॉपरेट करायला पाहिजे आणि मला हे वर्षभरात
माझं वजन एवढं कमी करायचं आहे किंवा कुठलाही तुमचा संकल्प आहे तो, आणि काय काय आपण टाळायला पाहिजे. एक गोष्ट म्हणजे आळस, आपल्या सगळ्यांचा अतिशय प्रिय हा आळस, हा आळस आपण टाळायला पाहिजे. चिंता, चिंता पण टाळायची. नकारात्मक बाबी टाळायच्या, त्या किती तुम्हाला माहीत आहे, एव्हिल इज अट्रॅक्टिव्ह, कायम एव्हिल इज अट्रॅक्टिव्ह. त्यामुळे काय करायचं आपण, ते एव्हिल त्याचा आपल्याला काही किती ओढ लागली असली तरी, किती मोह झाला तरी, तो मोह आपण टाळायलाच पाहिजे. आळसापासून दूर राहणे गरजेचं आहे. याशिवाय या वर्षभरात आपण नवीन काय काय मिळवता येईल हे सगळ्यांची आपण एक लिस्ट बनवायची आणि नकारात्मकतेला दूर फेकून द्यायचं. तू माझे जवळसुद्धा येऊ नकोस असं ते नेगेटिव्ह थिंकिंगला सांगायचं. आणि एक लक्षात ठेवा, जो संकल्प अशक्य आहे तसा संकल्प पूर्ण करायसाठी सातत्य हवे. तुम्हाला एकदा वाटते अशक्य आहे, अहो मी तर एवढ्या खाण्याचा शौकीन, मी कसं काय खाणं टाळणार, हां तुम्हाला असं वाटते, तरी तर काही अशक्य नाही आहे. हळूहळू हळूहळू होत जाईल, एकदम होणार नाही. त्यामुळे हळूहळू सातत्य हवे, तर हा तुमचा संकल्प पूर्ण होईल. आणि त्याच्यासाठी वेळेचं नियोजन पाहिजे, नाही तर आपले बहुतेक लोकांकडे काय होते, नव्याचे 9 दिवस, नवीन वर्षाला संकल्प केला, 8-10 दिवस चालला मग सोडून दिला, असं चालणार नाही. दृढ निश्चय पाहिजे आपल्याला, हो मी करणारच. आणि कशासाठी हे, आणि ह्याच्यासाठी कुठलाही असू देत, शारीरिक असू देत, मानसिक तंदुरुस्तीसाठी योगा असू दे, हे सगळं आपण अगदी मनापासून आपले चांगलेसाठी करायला पाहिजे. नवीन कौशल्य आपण शिकायला पाहिजे, वाईट सवयी सोडायला पाहिजेत. आणि हे सगळे बरोबर काय होते, पैशाची तर बचत होतेच, आणि आपण कुटुंबियांसाठी सुद्धा वेळ द्यायला शिकतो. नको तिथे आपण वेळ घालवायचं बंद केला, सपोज मी मोबाईलवर रोज 4 तास वेळ घालवते, ते नाही, उद्यापासून मी फक्त 3 तास, असं 1 तास कमी करा, 2 तास कमी करा, असं शेवट तुम्ही अर्धा तासावर या, असं झालं की तुमचे तिथे वेळ वाचलेला आहे. हा कुटुंबियांसाठी द्या, तुमचे मुलाबाळांसाठी द्या, त्यामुळे काय होईल, तुमचे घरातलं वातावरणसुद्धा खूप खूप छान होईल. आणि सगळे तुम्ही प्रेमानं एकमेकांशी विश्वासानं राहायला शिकाल, आणि तुमचं संकल्प पण पूर्ण होईल. आणि एकदा तुमचा एक संकल्प पूर्ण झाला का नाही, तुम्हाला जरासा कॉन्फिडन्स येते. सपोज मी सिगरेट ओढत असले तर, हां मी सिगरेट ओढायची सोडली का नाही, कमी करत गेले आणि एक दिवस निल्ला आले का, म्हणजे मला माहीत आहे सिगरेट ओढलं की कॅन्सरसारखे आजार होतात, त्यामुळे हे कॅन्सरसारखले आजार मला लांब ठेवायचे असले तर मला सिगरेट ओढणं बंद करायला पाहिजे. त्यामुळे मी सिगरेट ओढणं बंद केलं, माझे पैशाची बचत पण झाली, ते पैसे मी माझे मुलाबाळांसाठी बायकोसाठी वापरू शकतो. म्हणजे माझे घरातली परिस्थिती पण किती सुधारली बघा, किती आनंद आला घरात, सुख आलं, समाधान आलं. त्यामुळे लक्षात ठेवा मित्रांनो, अशक्य हे काही नसते,
किती तुम्ही मोठा संकल्प केला तरी तुम्हाला आता वाटते मोठा, नाही बाबा मी अगदी कॉलेजचे दिवसापासून सिगरेट फुंकतो, कशी काय सोडणार, नाही शक्य आहे, एकदम शक्य नाही मी सांगते, पण कमी कमी करत जावा आणि एक दिवस तुम्ही निल्ला येऊ शकता. अशक्य असं काही नाही, तुमचे मनाला सांगा, मनाला सांगा मी मास्टर आहे, तू सर्वेंट आहेस, मी सांगितलेलं ऐकायला पाहिजेस तू, असं सांगा आणि तुमचे संकल्प पूर्ण करा. आयुष्यात आनंदी रहावा, सुखी रहावा, समाधानी रहावा, म्हणजे सर्व काही आपल्याला मिळालं. अच्छा, हॅव अ गुड डे.